TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. एक मिनिट रजनीश, तू ऑफिस मध्ये नव्हतास, तुला सिच्युएशन माहिती नाहीये म्हणून तू हे असं बोलतोस. मीरा, मी तुझा होणारा नवरा आहे. मी जे म्हणेन ते आणि तेवढंच इथे होणार आणि ते तुला मान्य करावंच लागेल. रजनीश बास, आवाज खाली करा. आणि मीरा तुझी होणारी बायको आहे हे जरी खरं असलं ना तरी आम्ही माणसं आहोत. आम्हाला विकत घेतलेलं नाहीयेस तू. समीर आणि मीरा ना आग आणि पेट्रोल सारखे, त्यामुळे आपण त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवलेलंच बरं. नाहीतर भडका, राख, दी एंड. तू म्हणालीस ते खरंय मीरा. समीरला त्याची जागा दाखवून देण्यासाठी मी त्याला माझ्या कंपनीत नोकरी दिली. मला वाटलं होतं की तो स्टाफ पैकी म्हणून एक राहील, एक साधा एम्प्लॉई. मीराही त्याच्यापासून दूर राहील आणि तिच्या कंपनीतल्या पोझिशनमुळे तोही तिच्यापासून डिस्टन्स ठेवेल. पण तसं काहीच झालं नाही. माझी बाजू माझ्यावरच उलटली. दिस प्लॅन इज नॉट वर्किंग. समीर मीराला दूर करण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं, पण ते असं ऑब्व्हियस नाही करता येणार. नाहीतर मीरा माझ्यावर अजून चिडेल. मम्मी येते मी. अगं लवकर निघाले सर. नाही म्हणजे पावसामुळे लवकर निघतेस की आणखीन काही कारण आहे? बरं बरं, हे घे डबा घेऊन जा. आज मला डबा नकोय. अगं असं काय करतेस? भरली वांगी केली आहेत रजनीश रावांना आवडतात ना म्हणून. घेऊन जा. मम्मी नको ना. अगं असं काय करतेस? झाली तयारी? वा मस्त वास येतोय. भरली वांगी आहे? हो ग, रजनीश रावांना आवडतात म्हणून मुद्दामून केली. हो, मी डबाच घेऊन जात नाहीये. का ग माऊ, ने ना. कम ऑन यार, तो तुझ्यासाठी एवढं करतो, तुला त्याच्यासाठी एक दिवस डबा चढवतोय का आता? मला काय बोलायचंय ते बोला, मी निघते. माऊ मी पण येते. पप्पांची औषधं घ्यायची आहेत मला. चला. आलेच.